जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातून वाहणाऱ्या कांग नदी पात्रात पाण्याच्या पातळीत वाढ होऊन कांग नदी दुथडी भरून वाहत आहे। ऐन बैलपोळ्याच्या दिवशी कांग नदीला पूर आल्याने शेतकरी राजा सुखावलाय। तर वाघूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने जामनेर तालुक्यातील पहूर, नेरी तसेच वाकोदसह इतर गावांमधून वाहणाऱ्या वाघूर नदीला पूर आला आहे। या पुरामुळे वाकोद तोंडापूर गावाचा संपर्क तुटलाय। सतत पुराच्या पाण्यात वाढ होताना दिसत आहे। वाघूर नदीला पूर आल्याने नदीचे पाणी गावात शिरले असून सर्वत्र पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांच्या संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे। तसेच पुरामुळे शेतातून येणारे शेतकरी देखील नदीच्या किनारी अडकले असून पूर पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी होताना दिसत आहे। जामनेर तालुक्यातील शेंदुर्ण येथील सोन नदीला देखील महापूर आल्याचे पाहायला मिळते। तर धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे। धरण 90% भरले असल्याने कोणत्याही क्षणी वाघूर धरणाचे दरवाजे उघडण्यात येऊन नदी पात्रात विसर्ग केला जाईल। त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा प्रशासनामार्फत देण्यात आला आहे। अरे ये भी सरकली गेल्या गेल्या विटा गेल्या त्या विटा बी गेल्या संडाल ती गेल्या
कुठे गेला जा रे शूटिंग चाले ना या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.